नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सराव प्रश्न संच. याच्यामध्ये काही प्रश्न ॲनालिसिस या टाईपमध्ये आपण हा टॉपिक आपल्या सिरीजमधून किंवा आपल्या या घटकामधून कवर करतोय. आज असाच आपण महत्त्वाचा टॉपिक आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे. हा घटक तुम्हाला जास्त महत्त्वाचा राहील. अनअकॅडमी भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपलं दररोज सेशन होतं आहे, हे लक्षात घ्या. दररोज रात्री 9 वाजता आपण तिथं स्पेशल क्लास घेतो आहे प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आणि तो लाईव्ह क्लास असतो आहे. नक्की अटेंड करत चला, तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त गुगल प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपलाचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आला. कलम 45 म्हणजे शिक्षण, आणि शिक्षणाच्या संदर्भात म्हटलं तर 86 घटना दुरुस्ती, हे तुमच्या तिथं लगेच लक्षात यायला हवं. 86 घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली यावर आयोगानं आतापर्यंत खूप वेळा कन्फ्यूज केलं आहे. ही घटना दुरुस्ती म्हणजे 2002 सालची घटना दुरुस्ती आहे. 86 घटना दुरुस्ती म्हटल्यानंतर तुम्हाला आर्टिकल 21 अ हे आर्टिकल लक्षात घ्यावं लागेल, आर्टिकल 45 लक्षात घ्यावं लागेल आणि आर्टिकल 51 अ हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडासा घटक लक्षात घ्यावा लागेल. मग 86 घटना दुरुस्ती बघताना यामध्ये मी काही घटक सांगतोय त्याच्यावर फोकस करा. 86 घटना दुरुस्तीनं आर्टिकल 21 अ व 21 ए म्हणतो हा घटक महत्त्वाचा आहे, कारण यानं प्राथमिक शिक्षणाचा जो मूलभूत अधिकाराच्या मूलभूत हक्कामध्ये समावेश केला, ठीक आहे. म्हणजे 21 अ काय सांगतं की राज्य संस्था तिने निश्चित केलेल्या रीतीने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण पुरवेल. मोफत आणि सक्तीचं शिक्षण म्हणजे कोणतं? प्राथमिक शिक्षण पुरवेल. इथं तुम्हाला विचारलं तर माध्यमिक वगैरे असं नाही आहे, प्राथमिक शिक्षण पुरवेल हा घटक आहे. म्हणून त्यानंतर भारतानं जो कायदा केला राईट टू एज्युकेशन ॲक्ट, तो ॲक्ट होता 2009 आणि याची अंमलबजावणी केव्हापासून झाली? 1 एप्रिल 2010 या कायद्याची अंमलबजावणी झालेली होती, हे तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 86 घटना दुरुस्तीनं मार्गदर्शक तत्वामधील जो आर्टिकल 45 आहे याच्यामध्ये बदल केला. आता काय म्हणतो आपण की सर्व मुलांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत, आर्टिकल 45 काय म्हणतो? सर्व मुलांच्या वयाची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्य संस्था त्यांना प्रारंभिक बाल्यावस्थेमध्ये संगोपन किंवा शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत. इथं काय म्हटलं होतं? 6 ते 14, 21 ए 6 ते 14 वयोगटातील, इथं 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत, ठीक आहे. आणि 51 अ अंतर्गत एक नवीन मूलभूत कर्तव्य ॲड केलं 11व्या क्रमांकाचं आणि त्याच्यानुसार म्हटलंय 6 ते 14 वयोगटातील जे मुलामुलींचे आई वडील पालक यांना या भारतीय नागरिकांचं हे कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या पाल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्या. म्हणून 86 घटना दुरुस्ती म्हटलं की हे 3 घटक 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचं अचूक वर्णन करतं. आता चौथं परिशिष्ट म्हणजे यामध्ये राज्यसभेतील जागांची वाटणी कुठं दिसते असं? पर्याय क्रमांक 3, राज्यसभेतल्या जागांची वाटणी चौथं परिशिष्ट. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी किती राखीव मतदारसंघ आहेत? ओके, म्हणजे एस सीसाठी किती, एस टीसाठी किती? एस सी 84 आहेत, एस टी 47 आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न, योग्य पर्यायांची निवड करा असं म्हटलंय, 4 विधानं दिली. पहिलं विधान आहे गट विकास अधिकारी. आता गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो, बरोबर आहे. गट विकास अधिकारी गट पातळीवरील विस्तार अधिकाऱ्यांचा कप्तान असतो, गट पातळीवरील, बरोबर आहे. गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो, बरोबर आहे. गट विकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. गट विकास अधिकारी राजकीय उपक्रमांचा समन्वयक नसतो, तर तो प्रशासकीय उपक्रमांचा समन्वयक असतो. राजकीय आहे का? नाही. प्रशासकीय हिचं विधान पाहिजे होतं, मग हे विधान बरोबर ठरलं असतं. याचा अर्थ ए बे आणि सी हे विधानं तुमची काय असणार आहेत? बरोबर असणार आहेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न, 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायत राज संबंधी कोणती तरतूद करण्यात आली? 73व्या घटना दुरुस्तीद्वारे असं म्हटलंय, ठीक आहे.
इथं काय म्हटलंय पहिलं विधान बघा, अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील. आता 73 घटना दुरुस्ती एक तृतीयांश जागा राखीव, पण त्याच्यामध्ये इथं ह्या जागा सहित पाहिजे होतं. व्यतिरिक्त म्हणजे काय म्हणतोय, अनुसूचित जाती म्हणजे SC आणि ST महिलांसाठी राखीव असलेल्या जागा सोडून एक तृतीयांश जागा असं म्हटले, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं ठरते. इथं व्यतिरिक्तऐवजी काय पाहिजे होतं, सहित असं पाहिजे होतं, मग हे विधान बरोबर ठरलं असतं 73 घटना दुरुस्तीनुसार. लक्षात येते, ठीक आहे. पंचायत राज्यातील निर्वाचित सदस्यांना 2 अधिक अपत्य असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील. 73 घटना दुरुस्तीने असं अपत्याबद्दल काय विधान आहे का? डेफिनेटली नाही, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. पंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय 25 असेल, हे सुद्धा चुकीचं आहे. तिथं 21 अट सांगितलं, किती 21 म्हणजे पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 असेल, म्हणजे तिसरं सुद्धा चुकीचं. याचा अर्थ चौथं विधान डेफिनेटली काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे कोणतं चुकीचं कोणतं बरोबर हे लक्षात घ्या. 73 घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये कोणता भाग ॲड केला, तर भाग होता 9, बरोबर. आणि 73 घटना दुरुस्तीनं कोणतं परिशिष्ट ॲड केलं, तर 11 परिशिष्ट ॲड केलं. 11 परिशिष्टामध्ये एक आर्टिकल म्हटलं की एकूण 29 कार्यात्मक बाबींचा म्हणजे त्यांच्या फंक्शन किंवा कार्यांचा समावेश केला आहे, म्हणजे कार्य जी म्हणतो. आणि ही कार्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितली, 243G. एवढं लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवावं लागेल. आय होप हे क्लिअर असेल. पुढचा प्रश्न आहे, कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते. कामगार हितवर्धक सभा भिवाजी नरे, कोण होते, भिवाजी नरे कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक होते. आणि हे भिवाजी नरे यांच्यासोबत आणखी 2 नावं पण लक्षात ठेवू शकताय. CK बोले, कोणतं नाव आहे, CK बोले, ओके. आणि दुसरं नाव आहे हरिश्चंद्र तालचेरकर, दुसरं नाव आहे हरिश्चंद्र तालचेरकर, तालचेरकर. हेही तुम्ही इथं लक्षात घ्या. याला समकालीन असणारी संघटना ती म्हणजे सोशल सर्व्हिस लीग. आणि सोशल सर्व्हिस लीग असं जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे नाम जोशी. कोणती, नाम जोशी, हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि ही संस्था म्हणजे 1909 पिरियड, या पिरियडमध्ये 1909-10 पिरियडमध्ये ही सुद्धा, ठीक आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे ते ओळखा. त्यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली, ओके, बरोबर आहे. केव्हा केली, 1863 केली. मग तुम्हाला महात्मा फुले यांच्याबद्दल जेव्हा हा घटक निघतो तेव्हा 3 मुद्दे लक्षात घ्यायचे. पहिला, 1863 बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना. 1864 त्यांनी पुण्यातल्या गोखले बागेमध्ये जो विधवा पुनर्विवाह, विधवांचा जो विवाह घडवून आणला, तो पहिला विवाह त्या ठिकाणी घडवून आणला. आणि 1865 लगेच लक्षात ठेवायचं, त्यांनी नाभिक वर्गांचा जो संप घडवला, नाभिक वर्गाचा संप कोणत्या ठिकाणी घडवला, तर ते होतं तळेगाव ढमडेरे या ठिकाणी नाभिक वर्गाचा संप घडवून आणला. म्हणून 1863-64-65 हे 3 मुद्दे तुम्हाला इथं लक्षात घ्या. त्यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं. आता जातीभेद विवेकसार त्यांनी लिहिलंय का, नाही. याचं करेक्ट आन्सर असणार आहे तुकाराम तात्या पडवळ, याचं करेक्ट आन्सर आहे तुकाराम तात्या पडवळ यांनी जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं, तुकाराम तात्या पडवळ. त्यामुळे हे तुमचं तिथं चुकीचं राहणार आहे, ठीक आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट, तुकाराम तात्या पडवळ, ओके, तत्वविवेचक नावाचा छापखाना त्यांचा होता. तुम्हाला विचारलं होतं असत्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, मोरो विठ्ठल वाळवीकर, आता हे विधान बघूया. यांनी त्यांना मदत केली, म्हणजे त्यांनी मदत केलेली होती, म्हणजे 1848 मुलींची शाळा काढली, 1851 काढली होती, त्यावेळी मदत झालेली आहे. सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला, डेफिनेटली 26 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या दिवशी निवड करण्यात आली. कोणत्या दिवशी, 29 ऑगस्ट 1947. एकदम फॅक्च्युअल आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी भारतीय संघराज्याचं वर्णन वाटाघाटीचे संघराज्य असं केलं. वाटाघाटीचे संघराज्य म्हटलं तर मॉरिस जोन्स यांचं नाव लक्षात घ्या. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं नाव म्हटलं तर सहकारी संघराज्य, सहकारी संघराज्य म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम असं जर म्हटलं किंवा फेडरेशन असं म्हटलं तर हे तुमचं उत्तर असणार आहे ग्रॅनविल ऑस्टिन, ठीक आहे, सहकारी संघराज्य. आयव्हर जेनिंग म्हटलं तर यांनी म्हटलं होतं भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य, प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं संघराज्य आहे असं त्यांनी म्हटलं.
केसिवियर यांनी काय म्हटलं, भारतीय संघराज्य हे काय आहे, कॉसी फेडरल आहे. कॉसी फेडरल म्हणजे QUASIFEDERAL. कॉसी फेडरल म्हणजे निम संघराज्य किंवा ते अर्धसंघराज्य असं वर्णन कोणी केलं, केसिवियर. तुम्हाला विचारले वाटाघाटी म्हणजे बार्गेनिंग झालं, मॉरिस जोन्स. लक्षात आलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, हां या ठिकाणी दिले बघा, ग्रॅन्युल ऑस्टिन सहकारी, मॉरिस जोन्स वाटाघाटी, आयव्हर्जनिक प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचं, केसिवियर निम संघराज्य. जिल्हा लोकल बोर्ड व तालुका लोकल बोर्ड याची निर्मिती कोणत्या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात झाली? जिल्हा लोकल बोर्ड, तालुका लोकल बोर्ड, लॉर्ड रिपन, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. May 1882 लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता आणि या कायद्याच्या अंतर्गत जिल्हा लोकल बोर्ड आणि तालुका लोकल बोर्डची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बाबतीमध्ये अयोग्य विधान ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे, त्यांनी विल्सन कॉलेज मुंबई येथे गणिताचं अध्यापन केलं. आता ॲक्च्युली केलंय का? नाही. ओके, फर्ग्युसनमध्ये ते शिकवायला गेले होते. हां, बी ए त्यांनी ॲक्च्युली, हे जे विल्सन कॉलेज आहे, या विल्सन कॉलेजमधून बी ए कम्प्लीट केलं. इंग्लिश त्यांचा विषय होता गणित, बी ए कम्प्लीट केलं होतं. आणि जेव्हा फर्ग्युसन कॉलेजच्या शिकवण्याचा जो राजीनामा यांनी दिला होता लोकमान्य टिळक यांनी, तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी गणिताचं अध्यापन केलं होतं, महर्षी धोंडो केशव कर्वे. पहिलंच विधान त्यांचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यांच्या विधवा पुनर्विवाहानंतर आगरकरांनी त्यांना भोजनासाठी निमंत्रण दिलं, हे सुद्धा तुमचं तिथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म कुठं झाला, तर तो रत्नागिरी जिल्ह्यातला शेरवली हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. जन्म आहे 18/4/1858. हां, 18/4/1858 त्यांचा जन्म होता. त्यांच्या जे प्राथमिक शिक्षण होते, शिक्षक होते, त्यांचं नाव विनायक लक्ष्मण सोमन, यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता. विनायक लक्ष्मण सोमन म्हणजे ते शिक्षक जे झाले हे यांच्यामुळं, ठीक आहे, कारण यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला होता या प्राथमिक शिक्षकाचा. त्यानंतर त्यांनी 1884 मुंबईमधून बी ए मिल्सन कॉलेजमधून बी ए गणित हे त्यांनी पदवी घेतलेली होती, हे इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर 2020 रेड क्रॉस मारण्यात आलाय, असं किती वेळा घडलेलं आहे, रेड क्रॉस मारण्यात आलंय, तर असं किती वेळा घडलंय, एकूण 5 घडलेलं आहे. किती? 5. ठीक आहे, पहिल्यांदा कधी घडलं, 1945 पहिल्यांदा रेड क्रॉस मारण्यात आला होता. का? तर जर्मनीचा जो हुकुमशाह होता हिटलर, हा याचा मृत्यू दर्शवण्यासाठी पहिल्यांदा असा रेड क्रॉस मारण्यात आलेला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा 2003 रेड क्रॉस मारण्यात आला, म्हणजे जो इराक युद्धाच्या सुरुवातीला त्या प्रकारे रेड क्रॉस मारला होता. त्यानंतर 2006 रेड क्रॉस मारला, कारण या अमेरिके सैन्यानं इराकमध्ये अल कायद्याचा जो नेता होता त्याचा खात्मा केला होता, म्हणून परत रेड क्रॉस मारला. त्यानंतर रेड क्रॉस मारला 2011, कारण ओसामा बिन लादेन याचा खात्मा केल्यावर टाईम मॅगझिननं चौथ्यांदा रेड क्रॉसचा वापर केला होता. आणि आता 5 हा रेड क्रॉस मारण्यात आला आहे. कशासाठी? तर कोरोना महामारी किंवा कोरोना व्हायरस याच्या पार्श्वभूमीवर. ओके, हे लक्षात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विविध विषयाचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आपली साक्ष नोंदवली? सायमन कमिशन 1927, या ठिकाणी त्यांनी आपली साक्ष दिली. सायमन कमिशन कशासाठी स्थापन केलं होतं? 1919 कायद्याचं अवलोकन करण्यासाठी. त्यानंतर युनिव्हर्सिटी रिफॉर्म्स कमिटी, किंवा त्याला आपण सॅडलर विद्यापीठ आयोग असंही म्हणतो. सॅडलर विद्यापीठ आयोग असंही म्हणतो. सॅडलर विद्यापीठ आयोग म्हणजे हा कधीचा आहे, कोणत्या वर्षीचा आहे? तर हा आहे 1917. ठीक आहे, म्हणजे कलकत्ता विद्यापीठामधील ज्या समस्या होत्या त्याचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आला होता. याच्यासमोर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष झालेली आहे. तिसरा आयोग आहे रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. हा आयोग नेमण्यात आला होता 1924 आणि 1925, म्हणजे भारतातली जी चलन व्यवस्था आहे याच्यामध्ये बदल सुचवण्यासाठी हा आयोग नेमण्यात आला होता. याच्यावर सुद्धा आंबेडकरांनी आपली साक्ष दिली. आणि चौथा घटक आहे साऊथ बरो कमिटी, याला प्रशासन चौकशी समिती असंही म्हटलं जातं. प्रशासन चौकशी समिती, आणि हा कधी स्थापन केला होता? 1924. यापुढे सुद्धा आंबेडकरांनी आपली साक्ष दिलेली. ठीक आहे, हा मुद्दा इथं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, भावार्थ सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? भावार्थ सिंधू
भावार्थ सिंधू, विष्णुबुवा ब्रह्मचारी, वेदोक्त धर्म प्रकाश असल हा सुद्धा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचाच आहे. भावार्थ सिंधू ओविबद्ध ग्रंथ आहे, 1856 प्रसिद्ध झाला होता विष्णुबुवांचा. वेदोक्त धर्म प्रकाश हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध असेल, सहज स्थितीचा निबंध असेल, बोधसागर रहस्य असेल किंवा सेतुबंधाने टीका, हे सर्व ग्रंथ कोणाचे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुले यांनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? तृतीय रत्न नाटकाची मध्यवर्ती कल्पना म्हटलं तर ही ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित आहे. कशावर आधारित आहे असं विचारल्यानंतर तुमचं उत्तर काय असणार आहे? ब्राह्मणी मूर्तीपूजेवर ही त्याची संकल्पना आधारित आहे. हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न आहे. आता यामध्ये महात्मा फुले यांचं दोन ग्रंथ, एक म्हणजे इशारा म्हणून ग्रंथ आहे इशारा, आणि दुसरा ग्रंथ आहे सत्सार, त्याचे दोन एक दोन भाग आहेत. ठीक आहे, आता इशारा आणि सत्सार याच्यामधून काय, तर इशारा जो आहे 1885 याच्यावर म्हटलं तर तुम्हाला जातीभेद काय लक्षात घ्यायचं आहे, जातीभेद याच्यावर आधारित असलेला, आणि सत्सार जो आहे तो सामाजिक प्रश्नांवर केलेली चर्चा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणती व्यक्ती राफेल विमान उडवणारी भारतातली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरली? शिवांगी सिंग, राफेल विमान उडवणारी शिवांगी सिंग, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये चर्चेत राहिलेली सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक कोणती? सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आहे, कारण SBI एक नंबरला आहे, पंजाब नॅशनल बँक दोनला आहे, बँक ऑफ बडोदा तीनला आहे आणि कॅनरा बँक चारला आहे. पंजाबमध्ये OBC युनायटेड आहे हा घटक करंट रिलेटेड लक्षात ठेवा, पंजाबमध्ये विलिनीकरण झालेल्या बँका, पंजाबमध्ये काय म्हणतोय मी, OBC युनायटेड आहे. आता पंजाबमध्ये OBC युनायटेड असं का म्हणतोय, कारण OBC म्हणजे काय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, OBC म्हणजे काय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड म्हणजे युनायटेड बँक ऑफ इंडिया, या दोन्ही बँकांचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालं आणि ही आता सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी असणारी दुसऱ्या क्रमांकाची बँक आहे. पहिली SBI, तिसरी बँक ऑफ बडोदा, चौथी कॅनरा, कारण कॅनरा बँकेमध्ये सुद्धा सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण झाले, विंडिकेट बँकेचं. बँक ऑफ बडोद्यामध्ये दोन बँकांचं विलिनीकरण झाले, विजया बँक आणि देना बँक. हे April 2019 त्यांचं विलिनीकरण झाल्यामुळं तो मुद्दा चर्चेत होता. विजया आणि देना बँक ऑफ बडोद्यामध्ये, सिंडिकेट कॅनरामध्ये, पंजाबमध्ये म्हटलं पंजाबमध्ये OBC युनायटेड आहे लक्षात घ्या, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, OBC म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड म्हणजे युनायटेड बँक, यांचं विलिनीकरण त्यामध्ये झालेलं आहे. हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकताय. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? कर्कवृत्त, आता कर्कवृत्त भारताचं किती राज्यातून जातं? 8 राज्य आहेत ज्या राज्यातून कर्कवृत्त जातं. त्याच्यासाठी ट्रिक काय आहे, मित्र माझा राघू छाप, ट्रिक काय आहे, मित्र माझा राघू छाप, ही काय आहे, ट्रिक आहे. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्ही उत्तर देऊ शकता. आता यामध्ये मित्र, मित्र म्हणजे मिझोराम, त्र म्हणजे त्रिपुरा, माझा म्हणजे मिझोराम, तुम्ही मध्य प्रदेश येऊ शकतं, ठीक आहे, झारखंड, मध्य प्रदेश झारखंड, रा म्हणजे तुमचा यामध्ये कोणता येणार आहे, रा म्हणजे तुम्हाला यामध्ये मित्र माझा रघू छाप, ओके, रघू छाप, रघु येणार आहे, रघु, त्यानंतर म्हणजे तुम्हाला ह्यात कोणती कोणती राज्य येणार आहेत हे लक्षात घ्या, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे, आता यामध्ये 36 नकरेवाला म्हटले मी, कम्प्युज कर जाऊ द्या. मित्र म्हणतोय, मित्र म्हटल्यानंतर पहिला घटक त्रिपुरा तर असणार आहे, डेफिनेटली त्रिपुरा असणार आहे का, येस त्रिपुरा त्या ठिकाणी असणार आहे, आणि मिझोराम असणार आहे. मित्र म्हटलं की त्रिपुरा आणि मिझोराम, माझा म्हटल्यानंतर तुमचं मध्य प्रदेश आणि झारखंड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, मध्य प्रदेश आणि झारखंड, मित्र माझा राघू छाप, राघू छाप. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला राघू म्हणजे काय येणार आहे, राजस्थान आणि तुमचा गुजरात, राजस्थान आणि गुजरात. ठीक आहे, आणि छाप म्हणजे छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल, म्हणजे मित्र माझा राघू छाप म्हटलं की असे 8 राज्यांमधून जाणार आहे. आता इथं ऑप्शन बघा, यामध्ये मणिपूर कुठं दिसतंय का, नाही दिसत, आणि ऑप्शनमध्ये दिले तुम्हाला काय, मणिपूर दिलं असणार आहे डेफिनेटली, येस. मिझोराम दिले, त्रिपुरा दिले, झारखंड दिले, म्हणजे मणिपूरमध्ये जाणार आहे का कर्कवृत्त, नाही. कर्कवृत्त भारतातल्या 9 राज्यांमधून जातं, मित्र माझा राघू छाप अशी ट्रिक आहे, याच्यातून तुमचे सर्व राज्य तिथं कव्हर होऊन जातील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे,
सुखदायक राज्य प्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली होती? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता यांनी असं सांगितलं होतं सुखदायक राज्य प्रकरणी निबंधामधून, जी तुमची खाजगी संपत्ती आहे, खाजगी संपत्ती म्हणजे तुमची जी खाजगी संपत्ती आहे ना, हे ॲक्च्युली दुःखाचं, तुम्ही जे दुःखी राहता या दुःखाचं मूळ कारण आहे असं सांगितलं, मूळ कारण आहे असं सांगितलं होतं. हा घटक इथं लक्षात राहू द्या. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते असे विधान कोणी केले? आता हे MPSC ला विचारले, म्हणजे जी वनसेवा मुख्य परीक्षा होती ना त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला एकदा, पण घटक थोडासा महत्त्वाचा आहे. प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते, दादाबाई नवरोजी हे तुमचं उत्तर असणार आहे. काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष आहेत, 1886, 1893 आणि 1906, 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते. तुम्हाला जर मी असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? भारतीय प्रबोधनाचे जनक कोण? भारतीय प्रबोधनाचे जनक कोण? भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय, हे तुमचं काय असणार आहे त्या ठिकाणी उत्तर असणार. पुढचा प्रश्न जाऊया, महानगरपालिकेचे स्थायी समितीमध्ये किती नगरसेवक असतात? महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे किती नगरसेवक असतात? आता हा जो घटक आहे हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कारण हा तुम्हाला करंट रिलेटेडसाठी एक प्रश्न आहे की महानगरपालिकेचे स्थायी समितीमध्ये किती नगरसेवकांची असते. एक सांगतो, महापालिकेमध्ये मॅक्झिमम सदस्य नॉमिनेट केले जातात 5, पण तुम्हाला इथं ऑप्शन द्यायचं आहे, 23 उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कारण स्थायी समितीचे निम्मे सदस्य हे दरवर्षी निवृत्त होत असतात. ठीक आहे, पुनर्नेमणुकीसाठी तो पात्र असतात का? डेफिनेटली असतात. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, भारतातील पहिली महापालिका कोणत्या शहरासाठी स्थापन करण्यात आली? पहिली महापालिका म्हटलं की मद्रास, 1687, हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या एकूण मॅंगनीज साठ्यापैकी, मॅंगनीज साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? मॅंगनीज साठ्यापैकी म्हणतोय 40%, म्हणजे मॅंगनीजसाठी 3 जिल्हे, मानसीचं बंडा असं आपण म्हटलं होतं, भंडारा, सिंधुदुर्ग, ओके, नागपूर, हे जिल्हे तुम्हाला मॅंगनीज साठ्यासाठी पाहायला मिळतात. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, 3 महत्त्वाचे जिल्हे. पुढचा प्रश्न आहे, सहस्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सहस्रकुंड धबधबा म्हटलं तर तुम्हाला उत्तर असलं पाहिजे यवतमाळ जिल्हा, कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीवर तुम्हाला हा धबधबा पाहायला मिळतो. तसं बीड जिल्ह्यामध्ये विंचरणा नदी आहे आणि या नदीवर सौताडा हा धबधबा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मुक्तागिरी धबधबा बघायला मिळतो, मुक्तागिरी धबधबा. अहमदनगरमध्ये रंधा धबधबा बघायला मिळतो, रंधा धबधबा म्हटलं जातं. कोणत्या नदीवर येतो रंधा धबधबा? तर ती नदी आहे प्रवरा नदी. कोणती नदी आहे? प्रवरा. त्यामुळे करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 4 यवतमाळ हे तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे अहिल्याश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर हे डिप्रेस क्लासेस मिशन आहे. अहिल्याश्रम म्हटलं की डिप्रेस क्लासेस मिशन लक्षात घ्या, कारण पुणे महापालिकेनं या डिप्रेस क्लासेस मिशनला यांच्या कार्य चांगल्या पद्धतीनं करता येत म्हणून काही जमीन 99 वर्षाच्या भाडेतत्वावर नाममात्र ह्याच्यावर दिलेली होती आणि डिप्रेस क्लासेस मिशननं त्या ठिकाणी अहिल्याश्रमाची जागा उभारली. 7 एकर जमीन दिली होती आणि तिथं त्यांनी अहिल्याश्रमाची स्थापना केलेली होती. डिप्रेस क्लासेस मिशन ऑक्टोबर 1916, बरोबर आहे का? स्थापना कधीची आहे? 1916 आहे का 1906 आहे? 1906 असेल. ठीक आहे, 1906 आहे, हां 1906 हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, भारतीय पहिल्या रेल्वेला ओढण्यासाठी वापरलेल्या 3 इंजिनांना कोणती नावं दिली होती? सिंधू, सुलतान आणि साहिब अशी नावं दिली होती. पुढचा प्रश्न आहे, भारत निर्माण कार्यक्रम खालीलपैकी केव्हा सुरू करण्यात आला? भारत निर्माण कार्यक्रम म्हणजे 2005-06 साली सुरू केला. 4 नाही आहे, 9 नाही आहे, 11 नाही आहे, त्यामुळे 2005-06 साली सुरू केला. आता हे कशासाठी होता भारत निर्माण कार्यक्रम? तर जो ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं हे महत्त्वाचं टार्गेट होतं. याच्यासाठी या सुरू करण्यात आला. याच्यामध्ये काही घटक होते तर ग्रह, एकूण कोणत्या महत्त्वाचे 6 घटक आहेत परीक्षेला, याच्यावरही परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले. 6 घटक कोणते? ग्रह पहिला घटक होता. दुसरा घटक यामध्ये येतो तो म्हणजे विद्युत.
तिसरा घटक आहे तो म्हणजे पाणी, चौथा घटक आहे तो म्हणजे रस्ते. ओके, पायाभूत सुविधा म्हणजे कोणते, हे ग्रह घर विद्युत पाणी रस्ते हा चौथा घटक आहे. पाचवा घटक होता त्यामध्ये दूरसंचार आणि सहावा घटक होता तो म्हणजे सिंचन. हे घटक परीक्षेला काय केलं जातं तर दोन घटक म्हणजे आरोग्य आणि शिक्षण असं दिलं जातं आणि तुमचं कन्फ्युजन केलं जातं या घटकावर, याच मुद्द्यावर फसवलंय. आरोग्य आणि शिक्षणाचा भारत निर्माण कार्यक्रमामध्ये समावेश होतो का, तर यामध्ये त्यांचा समावेश होत नाही. हा घटक तुम्हाला समजला तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकताय. तर भारत निर्माण कार्यक्रम 2005-06 साली सुरू केला ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी. हे लक्षात आलं, ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा एक महत्त्वाची अपडेट आहे. अपडेट म्हणजे तुम्हाला या घटकामध्ये फोकस करा. तर तुम्ही कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर अनअकॅडमी जे ॲप आहे या अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, कारण तिथं दररोज सोमवार ते शनिवारमध्ये रात्री 9 वाजता आपण एक स्पेशल क्लास घेतोय. 1 तासाचं रिव्हिजन असते, चालू घडामोडी आणि इतर मुद्द्यावर आपण त्या ठिकाणी रिव्हिजन घेतोय. नक्की जॉईन करा. आता या लेक्चरची लिंक तुम्हाला अगोदर मिळते टेलिग्राम चॅनलवर, त्याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करावा लागेल. टेलिग्राम चॅनल जॉईन करताना @MPSCTricks या नावानं तो सर्च करा आणि इथं SS आहे लक्षात घ्या. आणि या नावानं सर्च केल्यानंतर सक्सेस नावाचा एक लोगो दिसेल, हिरवा ग्रीन ह्याच्यामध्ये व्हाईट शेड असलेला सक्सेस नावाचा लोगो, त्या ठिकाणी जॉईन व्हा. ह्या लेक्चरची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणच्या लिंकवर गेल्यानंतर ओपन विथ अनअकॅडमी ॲप केलं तर तुम्हाला हा घटक इथं पाहता येईल. नक्की जॉईन करा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.